अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी जामनेर शहरातील 5 खाजगी हॉस्पिटलला भेट देत पाहणी केली। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रत्येक खाजगी रुग्णालय आणि लॅबने कोरोनाचे लक्षणं असलेल्या रुग्णांचे स्वॅब रिपोर्ट पाहिल्याशिवाय कुठलेही उपचार करू नयेत, परंतु काही डॉक्टर स्वॅब टेस्ट न करता ट्रीटमेंट करत सलाईन लावतात आणि पेशंटची तब्येत खराब झाल्यावर त्याला सिव्हिल हॉस्पिटलला किंवा कोविड रुग्णालयात पाठवतात। तसेच काही खाजगी लॅबसुद्धा रुग्णाला स्वॅबसाठी रेफर करत नाहीत, तसेच ओपीडीचा कुठलाही रेकॉर्ड ठेवत नाही। यापुढे अशा प्रकारे रुग्ण दगावल्यास संबंधित डॉक्टरवर जिल्हा प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आज तहसीलदार, मुख्याधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी पाहणी केलेल्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना दिली आहे। खोकला वगैरे नाही, काही सर्दी सर्दी नाही, खोकला नाही, काही तो नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।